मुंबई हे खऱ्या अर्थानं कॉस्मोपॉलिटन शहर. देशभरातल्या विविध संस्कृतींचा इथं अनोखा संगम होतो. तसाच विविध खाद्य संस्कृतींचाही संगम झालेला पाहायला मिळतो. मात्र राज्यातलाच एक चमचमीत पदार्थ मिसळ. 12 कोसांवर भाषा जशी बदलते तशी 12 कोसांवर मिसळही बदलते. त्यामुळे प्रत्येक गावाची स्वतःची एक मिसळ संस्कृती आहे. अशाच विविध मिसळींचा महोत्सव आता मुंबईत भरणार आहे. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. मिसळ महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीतला एक चटकदार पदार्थ. मिसळ आवडत नाही असा माणूस या राज्यात नसेल. शास्त्रीय संगीतात जशी विविध घराणी आहेत तशी मिसळीचीही पुणे, नाशिक, कोल्हापूर अशी विविध घराणी. एवढंच नाही तर अगदी त्या शहरातल्या प्रत्येक मिसळीचीही शैली वेगवेगळी. उदाहरणार्थ नाशिकची मिसळ एवढंच म्हणून चालणार नाही. नाशिकची काळ्या दर्रीची, हिरव्या कटाची, लाल दर्रीची की पांढऱ्या दर्रीची मिसळ, मटकीची की चवळीची ते तुम्हाला माहिती पाहिजे. कोल्हापुरात गेल्यावर बावड्याची की फडदरीची हेही तुम्हाला माहिती पाहिजे. पुण्यातही अण्णा बेडेकरांची, काटा किर्रची, तुळशीबागेत जोशींची की SP समोर रामनाथची हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. तर अशा या विविध मिसळींचा संगम आता आपल्या मुंबईत होणार आहे. 9 आणि 10 डिसेंबरला पार्ले इथे मिसळ महोत्सवात आपल्याला या विविध मिसळींचा आस्वाद घेता येणार आहे. या संस्थेत आम्ही लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांना उपयोगी असे आमचे उपक्रम चालू असतात. त्यातलाच असा उपक्रम आम्ही नेहमी पार्लेकरांना काहीतरी नवीन नवीन द्यायची आमची इच्छा असते. त्याप्रमाणे हा मिसळोत्सव हा प्रकार अजूनपर्यंत कधी उपनगरात किंवा मुंबईत झालेला नाही. त्यामुळे काहीतरी लोकांना नाविन्य द्यावं आणि सगळ्या तऱ्हेच्या मिसळ आपल्याला एका छताखाली टेस्ट करता हव्यात या उद्देशाने आम्ही हा मिसळोत्सव साजरा केलेला आहे. या उपक्रमामध्ये मुंबई बाहेरचे सुप्रसिद्ध मिसळवाले नाशिक, लोणावळा, कोल्हापूर, वाई, त्याचप्रमाणे डोंबिवली, ठाणा इतक्या लांबलांबच्या ठिकाणाहून मिसळवाले आपापल्या चवी मुंबईकरांपुढे सादर करू इच्छित आहेत. अनेक मोठं अंतर तिकडे न जातासुद्धा कमीत कमी खर्चामध्ये स्थानिक मिसळींची चव ही आपल्याला मुंबईत बसून घेता येणार आहे. पार्ल्याच्या टिळक मंदिरात होणाऱ्या या मिसळ महोत्सवात कोल्हापूर, पेण, पुणे, नाशिक, संगमेश्वर आणि पार्ल्याच्या मिसळींचा झणका चाखता येणार आहे. त्यामुळे खवय्यांना एक पर्वणी असेल. प्रत्येकाच्या हाताला एक वेगळी चव असते. प्रत्येकजण आता अंदाजे आपण म्हटलं तर या मिसळीच्या करीमध्ये 27 प्रकारचे वेगवेगळे मसाले असतात. ते एकत्र करून ते मिक्स करून नंतर त्याची करी बनवली जाते. आता प्रत्येकाचं त्याचं हाताचं प्रमाण वेगवेगळे असतं, त्याप्रमाणे चवीच्या चवीमध्ये फरक असतो. प्रत्येक मिसळीची वैशिष्ट्य वेगवेगळी, तयार करण्याची कृती वेगळी, त्यामुळे चवही वेगळी. मिसळीतली उसळ, त्यावरचं फरसाण, त्यावरची तर्री, मग कट असा मस्त घाम फोडणारा मामला, त्यावर झकास असं कांदा, लिंबू आणि कोथिंबीर या मस्त मिश्रणाला साथ पावाची असा हा झणझणीत पदार्थ मुंबईकरांच्या भेटीला 2 दिवसांसाठी येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो तयार रहा. प्रशांत अंगुशराव, झी मीडिया, मुंबई.